कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य, चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष. होय, मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे ISONS सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर, डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय, सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट, डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, लिफ्टची सुविधा, स्पेशल अटॅच रूम, मणक्याचे विकार, हँड सर्जरी, पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार, त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा, तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना यांच्या वतीने राज्यस्तरीय सहकार निवासी मार्गदर्शन शिबिर दिनांक 6 व 7 जानेवारी 2024 रोजी डिस्कवर रिसॉर्ट नरेड तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे संपन्न होणार असून या सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शन व उद्घाटन सन्माननीय राज ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक 6 जानेवारी सकाळी ठीक 11 वाजता होणार आहे. या शिबिरास सोलापूर जिल्ह्यातील बरोबरच राज्यातील सहकार तपस्व्यांनी उपस्थिती लावण्याचे आवाहन मनसे नेते दिलीपबाबू धोत्रे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना यांनी केले आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीनं येत्या 6 आणि 7 जानेवारी रोजी सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही सहकार परिषद रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील डिस्कवर रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली आहे. या सहकार परिषदेचं 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सहकार परिषदेला महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी असतील. वेगवेगळ्या संस्थांचे चेअरमन, संचालक मंडळ हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. 6 तारखेला सकाळी 11:30 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनस्कर साहेब यांचं वित्तीय सहकारी संस्था या विषयावर सखोल असं मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर दुपारी 2:30 मुंबई सहकार बोर्डाचे जे अधिकारी आहेत श्री सुरेश म्हशे साहेब यांचं सेवा सहकारी संस्था नोंदणी व्यवस्थापन व कार्यप्रणाली या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी 4:30 मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे सचिव श्री डी एस वडेरसाहेब यांचं गृहनिर्माण सहकारी संस्था व्यवस्थापन कार्यप्रणाली व अडचणी या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे. 7 तारखेला सायंकाळी 6:30 केंद्र व राज्य शासनाच्या उद्योग व रोजगार निर्मितीसाठीच्या योजना या विषयावर चेतन वाघ जे रोजगार व स्वरोजगार व सामाजिक सुरक्षा विभागाचे तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत त्यांचं मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी 7:30 ते 9 कृषीतज्ज्ञ कृषी अधिकारी श्री दत्ता वानखेडे यांचे केंद्र व राज्य शासनाच्या कृषीविषयक योजना या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्था या विषयावर सुरेश म्हसे यांचं मार्गदर्शन होणार आहे. आणि मग दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शुदरी साहेब यांचं संघटन कौशल्य व नेतृत्व या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. आणि या शिबिराचा समारोप दुपारी 2 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचा समारोप होणार आहे. तरी या शिबिराला हे निवासी शिबिर आहे. या निवासी शिबिराला महाराष्ट्रातील सहकार चळवळीत काम करणाऱ्या सर्व संस्था संघटना यांचे पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावं असं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आवाहन करत आहे. उपलब्ध त्याचप्रमाणे SBI अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध. नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त, त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त. आमचा पत्ता
कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर. संपर्क 021-86-32-3755. वेळ सकाळी 11 ते 3 आणि 6:30 ते 9 वाजेपर्यंत.